पाथर्डीमधील भगवान उद्यान इथे 17व्या कृष्ण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळा कविवर्य तथा तहसीलदार गणेश मरकड यांच्या हस्ते संपन्न झालाय. 2 दिवस चालणारं हे संमेलन 11 सत्रांमध्ये पार पडणार आहे. पाथर्डी शहरामधील भगवान उद्यान इथे 17व्या कृष्ण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळा कविवर्य तथा तहसीलदार गणेश मरकड यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक कवी कैलास दौंडे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड, डॉक्टर दीपक देशमुख, स्वागताध्यक्ष वैभव शेवाळे, सुरेश मिसाळ, अशोक व्यवहारे, भाऊसाहेब गोरे, भारत गाडेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. 2 दिवस चालणारे संमेलन हे 11 सत्रांमध्ये पार पडणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष वैभव शेवाळे यांनी उपस्थितांचं स्वागत करून कृष्णा साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत अधिक माहिती दिली आहे. गेली 16 वर्ष सातत्यानं आणि यशस्वीतेनं रसिकांच्या भरघोस प्रतिसादामध्ये पाथर्डी शहरामध्ये कृष्णा भोजनालय साहित्य मित्र मंडळ या नावानं व्यवहारे सरांच्या अतिशय कुशल मार्गदर्शनाखाली हे साहित्य संमेलन भरतं आहे. आणि हे संमेलन शब्दे वाटू जनलोका हे ब्रीद घेऊन आणि या ब्रीद वाक्याप्रमाणेच सर्व लोकांना ज्यांना ज्यांना ज्ञानाची भूक आहे, ज्यांना ज्यांना साहित्याची भूक आहे, त्या सर्व लोकांना हे शब्दाचं धन वाटत आहेत असं इथं दिसतंय. त्याचा अनेक कविवार्य अनेक लेखकांनी इथं आपली कला प्रस्तुत केलेली आहे आणि त्या गेली 16 वर्ष त्या कलेला आणि त्या लेखकांच्या सर्व जे काही मांडलंय त्याला सर्व पाथर्डीकर रसिकांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. या प्रसंगी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. मला असं वाटतं की आपण जीवन जगत असताना जसे आपल्याला भौतिक गोष्टींची गरज असते तशी मनाची बुद्धीची भूक भागवायला एक कल्चरल एक सांस्कृतिक साहित्यिक ज्याला कविता येतील साहित्य येईल याची खूप गरज असेल. आणि ज्यावेळेसही या पाथर्डीमध्ये खूप चांगल्या गोष्टी अलीकडच्या 15 वर्षामध्ये व्हायला लागल्या आपण बघतो आणि एक चांगले लोक जमा होतात म्हणजे अगदी कळलं. डॉक्टरचा माझा नेहमी विषय होतो की जरी आपल्याला कळलं कुणाची वाट बघत नाही इन्व्हिटेशनची नाही पण एक चांगलं गोष्ट आहे काही चांगले विचार ऐकायला भेटतील या अपेक्षेने चांगले लोक नेहमीच एकत्र येतात. आणि ज्यावेळेस अशा गोष्टींचा इतिहास लिहिला जाईल तर माझ्या मते आपले व्यवहारे सरांचं नाव सर्वात वरती लिहिलं जाईल असं मला तरी वाटतं. संमेलनाचे उद्घाटक कविवर्य तथा तहसीलदार गणेश मरकड यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त करत कविता सादर केली आहे. की सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी मंडळी फार थोडी असते कारण त्याच्यामध्ये हे फार मोठं काम असतं की साहित्य संमेलन आयोजित करणं हे फार मोठं काम असतं. हे सर्व नियोजन करणं, त्या वक्त्यांना बोलवणं, कवी लेखकांना बोलवणं, सगळं नियोजन करणं आणि ते पार पाडणं हे काही साधं काम नसतं. याच्यामध्ये आर्थिक सामाजिक वेळ द्यावा लागतो आणि अनेक समस्या त्याच्यामध्ये असतात. आपला अमूल्य वेळ, आपला पैसा खर्च करून वेळ खर्च करून समाजासाठी काहीतरी चांगलं देण्याचं काम व्यवहारे सर गेल्या 17 वर्षापासून करत आहेत. आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो. अंधार दाटला भोवताली उजेडाची तिरीप दिसेना कवळशाची अशी अपेक्षा गहन गंभीर डोळ्यांना झुलवीत नेती स्वप्ने दुबळी सुकवीत वाटा पायदळी दिशा कोंडल्या दाही आता कोंडलेल्या मनभिंती कोंब फुटेना बी रुजेना लोपू लागले सृजनत्व लगाम खेचून कोडे मारतो परका लहरी निसर्ग रक्तामासाची माणसे उभी प्रलयाच्या दारात मरणासन्न भुईला आबाळाचा अभिशाप कुठून आणावा कवितेला चेहरा नितळ झऱ्याचा सत्व गोठले या भोवताली कसे वितळावे हिमाला सत्व गोठले या भोवताली कसे वितळावे हिमाला. धन्यवाद. ग्रामीण भागामधील साहित्य संमेलने ही ग्रामीण साहित्यिकांना उभार देण्याचं काम करत असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कैलास दौंड यांनी यावेळी व्यक्त केलंय. माझी नाळ शेतीशी शेतकऱ्याशी आणि त्यांच्या जगण्या भोगण्याशी आहे, सुखदुःखाशी आहे,
खेड्यातली जडणघडण, खेड्यातला रहिवास, तसेच खेड्यातील शिक्षकाची नोकरी, यामुळे ही जी नाळ आहे ती अधिकाधिक पक्की होत गेलेली आहे. माझ्या सर्वच पुस्तकातून वाचकांना हे जाणवेल, आपली शेती पाऊस पाण्याच्या आणि हवामानाच्या भरोशावर असते. अनेक शेतकऱ्यांना शेती भागत नाही म्हणून मजुरी करावी लागते. आता तर बियाण्यातच खोट होऊ लागलेली आहे. कपाशी, सोयाबीन, धान या बियाण्यातूनच किडीची पैदास होत आहे आणि किडीला मारण्यासाठी फवारणी केलेल्या औषधाने शेतकरी मरत असतील आणि कीड जिवंतच राहत असेल तर शेती नावाचा चक्रव्यूह कसा भेदायचा हा मोठाच प्रश्न आहे. शेताची राखण कशी करायची हा प्रश्न अधिकाधिक सतावणारा आहे. आजही आपल्याकडील शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे चित्रण करणारे साहित्यिक जेव्हा कथा, कादंबरी, कविता यामधून करतात तेव्हा दरवेळी शेतीचं चित्रण अधिक भयावह आणि हादरवून टाकणारं असतं. ते न पचवता येण्याजोगे असतं. यावेळी बाबा बँडवाले, ॲडव्होकेट अंकुश गर्जे, शिवाजी पवार, शशिकांत गायकवाड, पोपट शेठ गुगळे, मीना बांगर, सुनील कटारिया, विमलताई पाठक आणि वृद्धेश्वर कावरे या विविध क्षेत्रामधील कार्यकर्त्यांना पार्थ भूषण सन्मानानं सन्मानित करण्यात आलंय. या ठिकाणी प्रास्ताविक चंद्रकांत बोर्डे यांनी केले, सूत्रसंचालन अशोक व्यवहारे यांनी करून आभार रवींद्र दारके यांनी मानलेत. मुकुंद भुया, सी 24 तास, पाथर्डी.